So hello students, let's start our today's lecture of the physics. The last time apan ek khup important formula bagitlela hota. Samja ek electron pth orbit madun nth orbit madhe jump kela. Tar kiti energy liberate honar ekta 13.6 z square in bracket 1 by p square minus 1 by n square. Okay. Manje outer orbit chi thodkyat energy minus inner orbit chi energy. This much amount of energy is liberated. ओके लेट्स सी सम प्रॉब्लम रिलेटेड टू द एनर्जी तर एनर्जी इन यंथ ऑर्बिट सा सिंपल फॉर्म्यूला का है शॉर्टकट फॉर्म्यूला माइनस 13.6 जेड स्क्वेयर बाय यन स्क्वेयर दिस इज फॉर एनी हाइड्रोजन लाइक एटम So here there is one question that is 12.12. Ground state energy of hydrogen atom is minus 13.6. Okay, energy in ground state means energy in first orbit is given. Energy in first orbit kiti hai baga minus 13.6 electron volt of the hydrogen atom. What is kinetic energy and potential energy of electron in this state? In the same state, manje same orbit madhe. काइनेटिक आणि पोटेंशियल एनर्जी काढायची आहे तर ही झाली टोटल एनर्जी आता हे एग्जांपल खूपच इजी आहे जेवढी टोटल एनर्जी असते तेवढीच काय असते काइनेटिक एनर्जी असते फक्त साइन प्लस असतं सो प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि पोटेंशियल एनर्जी किती असते लक्षात घ्या पोटेंशियल एनर्जी बरोबर याच्या डबल असते म्हणजे काइनेटिक एनर्जी असू दे नाही तर टोटल एनर्जी असू दे बरोबर त्याची व्हॅल्यू जी आहे ती डबल असते फक्त साइन नेगेटिव्ह असतं So 13.6, so double, 27.2 electron volt along with a sign that is minus. Very simple question. Next question, total energy of electron in ground state of hydrogen atom. Once again, next question काय मध्ये काय दिलाय? Total energy of electron in ground state दिलेला आहे. Minus 13.6 electron volt. लास्ट एक्झाम्पल लक्षात आलं का बघा लास्ट एक्झाम्पल पुन्हा एकदा रिपीट करतो काय दिलंय याच्यामध्ये टोटल एनर्जी दिली आहे आणि कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितले तर हे लक्षात ठेवायला पाहिजे खूपच इझी आहे जेवढी टोटल एनर्जी असते तेवढीच काय असते कायनेटिक एनर्जी असते फक्त काय असतं याचं साईन मायनस असतं आणि कायनेटिक एनर्जीचं साईन काय असतं प्लस असतं एवढंच लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर बरोबर टोटल एनर्जी जेवढी असते ना त्याच्यात डबल पोटेन्शियल एनर्जी असते म्हणजे कुठलीही एक एनर्जी दिलेली असेल तर दुसरी एनर्जी तुम्हाला इझिली काढता आली पाहिजे लक्षात आलं ना तसंच सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट इज गिवन फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ऍटम इज गिवन ॲज मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट आता फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे काय असतं सांगा फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे काय सेकंड ऑर्बिट ओके तर सेकंड ऑर्बिट मधली कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली आता आपल्याला माहित आहे की टोटल एनर्जी किंवा जस्ट एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो मायनस 13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर आता हा ऍटम तर तोच आहे हायड्रोजनच आहे तो काही चेंज झालेला नाही फक्त ऑर्बिट नंबर चेंज झालाय आता फर्स्ट ऑर्बिट मध्ये मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर सेकंड ऑर्बिट मध्ये म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये किती असणार टोटल एनर्जी मायनस 13.6 डिवाइडेड बाय 4 किंवा ही व्हॅल्यू पाठच पाहिजे तुम्हाला त्या व्हॅल्यू ऑर्बिटच्या एनर्जीच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे जेणेकरून एमसीक्यू एकदम फास्ट सॉल्व होतात तर मायनस 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट ओके व्हॅल्यूज बघा पुन्हा एकदा मायनस 13.6 नेक्स्ट मायनस 3.4 नेक्स्ट मायनस 1.51 नेक्स्ट मायनस 0.85 नेक्स्ट मायनस 0.54 ह्या व्हॅल्यू पाठच करून ठेवायला पाहिजेत प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करायचं नाही आणि कॅल्क्युलेट करायचं झालं तर एकदा 4 न एकदा 9 न एकदा 16 न एकदा 25 न डिवाइड करावं लागेल तुम्हाला आता ही झाली टोटल एनर्जी इन सेकंड ऑर्बिट किंवा एनर्जी इन सेकंड ऑर्बिट तेवढीच कायनेटिक एनर्जी असते ना त्या ऑर्बिट मधली कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट फक्त साईन काय असणार आहे प्लस व्हेरी सिंपल
Any doubt in this problem? Very simple. किंवा असं एक एक्झाम्पल बघूया. बघा, एनर्जी इन ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ऍटम इज -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर एनर्जी इन असा क्वेश्चन आता बघूया जरासा त्याच्यापेक्षा अवघड. एनर्जी इन सेकंड एक्साइटेड स्टेट काइनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी दोन्ही काढूया. काइनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इन सेकंड एक्साइटेड स्टेट ऑफ लिथियम प्लस प्लस ऍटम किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, आता एनर्जी इन यंथ ऑर्बिट ऑफ एनी ऍटम चं डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे ना, -13.6 झेड स्क्वेअर बाय यन स्क्वेअर. बघा, लिथियमच्या सेकंड एक्साइटेड स्टेट मधली अगोदर टोटल एनर्जी काढूया. टोटल एनर्जी एकदा काढली की आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही मिळू शकतात. ओके, सो EN इज इक्वल टू -13.6. ओके, किती येणार बघा, EN म्हणजे किती ऑर्बिटचं काढायचं आहे सांगा. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिट. थर्ड ऑर्बिटची काढायची आहे. -13.6 लिथियमचा झेड किती असतो रे, लिथियमचा झेड किती आहे 3 डिवाइडेड बाय यन देखील 3 याचा स्क्वेअर. सो येणार आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. करेक्ट ना. सो एनर्जी इन सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजेच थर्ड ऑर्बिट ऑफ लिथियम ऍटम येणार आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता याच्यावरून कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. सांगा कायनेटिक एनर्जी किती येणार मग, झाली टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आणि पोटेन्शियल एनर्जी किती. ओके, जेवढी टोटल एनर्जी असते तेवढीच कायनेटिक एनर्जी असते, फक्त साइन प्लस. आणि जेवढी टोटल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी असते त्याच्या बरोबर डबल पोटेन्शियल एनर्जी असते, फक्त साइन मायनस असतं. -27.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. व्हेरी सिंपल. नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन इज 12.15 फ्रॉम द डीसी पांडे. डिफरन्स ऑफ 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट सेपरेट टू एनर्जी लेवल्स इन ऍटम. एका ऍटम मध्ये दोन एनर्जी लेवल म्हणजे दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स दिलाय. दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स किती दिलाय, 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, दोन ऑर्बिटच्या एनर्जी मधला डिफरन्स दिलाय 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कुठले ऑर्बिट आहे ते सांगितलेलं नाही. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इमिटेड व्हेन ऍटम मेक्स ट्रान्झिशन फ्रॉम अप्पर लेवल टू लोअर लेवल. तर मग या ऑर्बिटमधून या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जंप केला तर किती फ्रिक्वेन्सी इमिट होणार, किती फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन इमिट होणार. बरोबर आहे ना, कारण आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जंप केला तर जेवढा एनर्जी डिफरन्स असतो त्या एनर्जीचं काय होतं, रेडिएशन म्हणजे फोटॉन्स काय होतात, इमिट होतात. बरोबर आहे ना. हा प्रॉब्लेम दोन मेथडनं सॉल्व्ह करता येईल. एक म्हणजे शॉर्टकट मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं आणि थेअरीमध्ये आला तर कसं सॉल्व्ह करायचं, लक्षात घ्या. फ्रॉम बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, थेअरी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, तर व्हेन इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट एनर्जी, ओके, व्हेन इट जंप्स फ्रॉम आउटर टू इनर ऑर्बिट, ओके, एनर्जी किती रिलीज होणार आहे, एनर्जी इज रिलीज्ड
एनर्जी इज रिलीज्ड इज इक्वल टू काय येणार आहे 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला सांगता येईल का हे ऑर्बिट किती नंबरचे असतील ते? पण इथं काय विचारलेलं नाहीये, पण इमॅजिन करता आलं पाहिजे कितवे ऑर्बिट असतील हे दोन ऑर्बिट. हायड्रोजन आयटम आहे असं समजा, हायड्रोजन आयटम बघा ना, -13.6, -3.4, -1.51, -0.85, -0.85, इथे येणार आहे -0.54, 1, 2, 3, 4, 5. 2.3 चा डिफरन्स कुणामध्ये येतोय? सेकंड आणि थर्ड मध्ये, थर्ड मधला डिफरन्स किती येतोय? 2.9 येतोय का? थर्ड अँड फोर्थ मध्ये 2.3 येत नाही बहुतेक कुठं. हायड्रोजन आयटम नसावा बहुतेक हा. हायड्रोजन आयटम नसेल हा, कारण इथं 10.2 चा डिफरन्स येतोय. इथं किती येतो? 1.9 ना, 1.9 चा येतो. त्याच्यानंतर हा येणार आहे 0.65 आणि हा येतो साधारणपणे 0.31. 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा इथं कुठं डिफरन्स येत नाही, म्हणजे हा हायड्रोजन आयटम बहुतेक नसणार आहे. दुसऱ्या आयटम मध्ये कुठल्या तरी एनर्जी काढून मग 2.3 कुणामध्ये येतोय तो बघायला पाहिजे. बहुतेक ही हेलियमची, हेलियम असावं बहुतेक, हेलियम. आणि हेलियमची फॉर एक्झाम्पल थर्ड आणि फोर्थ ऑर्बिट, कारण बघा ह्या हायड्रोजन आयटमच्या एनर्जी आहेत डिफरंट ऑर्बिटमध्ये. बाकीच्या म्हणजे हेलियमच्या काढायचं असेल तर काय करावं लागतं? N2Z² ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे सगळ्या 4 times होणार, म्हणजे गॅप देखील 4 times होणार. लक्षात येतं ना? तर 2.3 अप्रॉक्सिमेटली कुणाचं 4 times आहे? 0.65 चं 4 times अप्रॉक्सिमेटली येऊ शकतं. सो हेलियमच्या आय थिंक फोर्थ टू थर्ड ऑर्बिटमध्ये हे जम्पिंग झालेलं असावं. ठीक आहे, ते काही विचारलेलं नाही. When it jumps from outer to the inner orbit, energy एवढी रिलीज होणार आहे. आणि ही एनर्जी कशाच्या स्वरूपात रिलीज होणार आहे? फोटॉनच्या स्वरूपात. ओके, सो दिस एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ फोटॉन. सो एनर्जी ऑफ फोटॉन किती येणार आहे? एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय असतो? एच न्यू इज इक्वल टू 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो न्यू इज इक्वल टू 2.3. आता हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ठेवून चालणार नाही. इंटू 1.6 इंटू 10^-19 केल्यानंतर हे ज्यूल मध्ये होणार. ओके, फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर इलेक्ट्रॉन व्होल्टचं ज्यूल मध्ये कन्वर्जन करावं लागतं. आणि याच व्हॅल्यू किती असते? 6.63 × 10^-34. या पद्धतीने तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी काढता येईल, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, तर हे आन्सर किती येणार बघा, 2.3 × 1.6 − 19 / 6.63. सो फ्रिक्वेन्सी इज कमिंग टू बी 5.6 × 10^14 हर्ट्स या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन इमिट होणार. आता हाच प्रॉब्लेम शॉर्टकट मेथडनं कसं सॉल्व्ह करता येईल बघा. आता एनर्जी किती लिबरेट होणार आहे? 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती वेव्हलेंथ रेडिएशन ते आपण काढू शकतो? शॉर्टकट मेथड माहित आहे तुम्हाला, लॅमडा इज इक्वल टू काय असतं? लॅमडा इज इक्वल टू 12,400 / 2.3. डायरेक्ट करायचं, एनर्जी माहित असेल तर त्याच्यावरून फोटॉनची वेव्हलेंथ काढू शकतो. ओके, सो 12,400 / 2.3 इट इज कमिंग टू बी
5391 angstrom ही वेवलेंथ आली आणि वेवलेंथ आली की मग फ्रिक्वेन्सी कसं काढायचं सी बाय लॅम्बडा दॅट इज 3 × 10⁸ डिवाइडेड बाय 5391 × 10⁻¹⁰ अँगस्ट्रॉमचं मीटरमध्ये कन्वर्जन केलं. सो दिस इज कमिंग टू बी 5.56 म्हणजे 5.5च येतं परत × 10⁴ हर्ट्स. सो मोस्टली एनर्जी दिसली की त्याच्यावरून वेवलेंथ काढायची. मोस्टली वेवलेंथच क्वेश्चन मध्ये विचारलेली असते आणि फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट डिवाइडेड बाय वेवलेंथ. ही मेथड मोस्टली युजफुल जास्त ठरेल. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. डिटरमाइन वेवलेंथ ऑफ रेडिएशन रिक्वायर्ड टू एक्साइट द इलेक्ट्रॉन इन लिथियम प्लस प्लस. हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, लिथियम प्लस प्लस ऍटम आहे आणि इलेक्ट्रॉनला आपल्याला एक्साइट करायचं आहे, घेऊन जायचं आहे फ्रॉम फर्स्ट टू द थर्ड ऑर्बिट. फर्स्ट टू थर्ड ऑर्बिट मध्ये घेऊन जायचंय, फर्स्ट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये घेऊन जायचंय. तर फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी किती असणार बघा, -13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. बरोबर ना, -13.6 लिथियम म्हणजे झेड स्क्वेअर किती येणार आहे, 9 येणार झेड स्क्वेअर, झेडची व्हॅल्यू 3. ठीक आहे, डिवाइडेड बाय फर्स्ट ऑर्बिट आहे ना. सो E1 येणार आहे -13.6 × 9 ऍज इट इज ठेवूया. त्याच्यानंतर थर्ड ऑर्बिट मध्ये एनर्जी किती येणार बघा, -13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, झेड म्हणजे 3 आणि एन म्हणजे देखील 3 येणार, याचा स्क्वेअर म्हणजे थर्ड ऑर्बिट मध्ये येणार -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता फर्स्ट ऑर्बिट मधून थर्ड ऑर्बिट मध्ये न्यायचं झालं तर किती एनर्जी लागणार, या एनर्जीचे डिफरन्स एवढी एनर्जी लागणार. ओके, सो दिस इज द लार्जर व्हॅल्यू, दिस इज द स्मॉलर व्हॅल्यू, कारण मायनस साईन आहे ना तिथं. सो डेल्टा ई एनर्जी किती लागणार आहे, -13.6 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 9 − 1. इथं 9 आहे, इथं × 1 आहे, तर एवढी एनर्जी लागणार आहे 13.6 × 8. ओके, हे बघा दोन ज्या व्हॅल्यू असतील ना त्यांचं डायरेक्ट लार्जर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू सबट्रॅक्शन करायचं आहे, तुम्हाला एनर्जी मिळणार, किती एनर्जी लागेल. आता किती वेवलेंथ लागेल कसं काढायचं, पुन्हा एकदा शॉर्टकट फॉर्म्युला. ओके, थेरीमध्ये सॉल्व करायचं असेल तर डेल्टा इज इक्वल टू काय करावं लागेल, एच सी बाय लॅम्बडा या पद्धतीने सॉल्व करावं लागेल. परत हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ते जूल मध्ये कन्वर्जन करावं लागेल. ओके, हा वापरण्याऐवजी शॉर्टकट फॉर्म्युला काय वापरायचा, लॅम्बडा इज इक्वल टू किती वेवलेंथ लागेल, 12400 ना डिवाइडेड बाय एनर्जी, 12400 डिवाइडेड बाय एनर्जी 13.6 × 8. ओके, सो डायरेक्टली अँगस्ट्रॉम मध्ये तुम्हाला आन्सर हे मिळेल. सो 12400 डिवाइडेड बाय 13.6 so this is coming to be 113 angstrom. okay, 114 angstrom it 114 angstrom. okay, नेहमी लक्षात घ्या फोटॉनची एनर्जी माहिती असेल, बाहेर पडणाऱ्या फोटॉनची एनर्जी माहिती असेल तर फोटॉनची वेवलेंथ काढायचा शॉर्टकट फॉर्म्युला 12400 डिवाइडेड बाय दी एनर्जी.
म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिट मधून आतल्या ऑर्बिट मध्ये आला तर फोटॉन बाहेर पडणार, म्हणजे एनर्जी रिलीज होणार. आणि आतल्या ऑर्बिट मधून बाहेरच्या ऑर्बिट मध्ये न्यायचं असेल तर काय होणार आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब होणार आहे. आणि त्याच्यासाठी रेडिएशन बाहेरून इन्सिडेंट करावे लागतील, म्हणजे फोटॉन्स बाहेरून इन्सिडेंट करावे लागतील. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर याच्यामध्ये काय दिलंय बघा, अ हायड्रोजन लाईक ऍटम, एच लाईक ऍटम आहे, हायड्रोजन लाईक ऍटम ऑफ ऍटोमिक नंबर झेड इज इन एक्साइटेड स्टेट ऑफ क्वांटम नंबर 2n. ओके, सध्या हा 2n या क्वांटम नंबर, म्हणजे 2n या ऑर्बिट मध्ये आहे, एक्साइटेड स्टेट मध्ये, 2n या ऑर्बिट मध्ये आहे असं सांगितलंय, 2n या ऑर्बिट मध्ये आहे. इट कॅन इमिट मॅक्सिमम एनर्जी, 2n मध्ये असताना तो मॅक्सिमम किती एनर्जी लिबरेट करू शकतो, मॅक्सिमम एनर्जी लिबरेट करू शकतो दॅट इज 204 इलेक्ट्रॉन व्होल्ट. क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, एक हायड्रोजन लाईक ऍटम आहे, सध्या तो 2n या ऑर्बिट मध्ये आहे इलेक्ट्रॉन त्याच्यामधला, आणि 2n या ऑर्बिट मध्ये असताना तो इलेक्ट्रॉन आता परत आत येणार ना, आणि आत येत असताना मॅक्सिमम एनर्जी किती लिबरेट करू शकतो म्हणून सांगितलंय 204 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इफ इट मेक्स ट्रान्झिशन टू क्वांटम नंबर, क्वांटम स्टेट n, ओके, 2n मधून समजा n मध्ये तो काय झाला, n मध्ये त्यानं जम्प केला, ट्रान्झिशन केला, अ फोटॉन ऑफ एनर्जी 40.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इमिटेड. इथं एनर्जी इमिट होते 40.8. इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड द एन अँड झेड अँड ग्राउंड स्टेट एनर्जी फॉर दिस ऍटम, म्हणजे इथं काय करायचं आहे, एन पण फाइंड आउट करायचं आहे, झेड पण फाइंड आउट करायचं आहे, अँड एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट पण फाइंड आउट करायचं. सो दिस इज द क्वेश्चन. बघा क्वेश्चन अगोदर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, हा एक हायड्रोजन लाईक ऍटम आहे, सध्या तो 2n या ऑर्बिट मध्ये आहे, आणि 2n या ऑर्बिट मध्ये असताना तो मॅक्सिमम एनर्जी लिबरेट करू शकतो 204 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे बघा, एखाद्या ऑर्बिट मध्ये असताना मॅक्सिमम एनर्जी लिबरेट करण्यासाठी कितव्या ऑर्बिट मध्ये त्याला जम्प करावा लागेल, जरा थिंक करा आणि सांगा मला. मॅक्सिमम एनर्जी लिबरेट करायला त्याला ऑलरेडी, समजा सपोज तो फिफ्थ ऑर्बिट मध्ये आहे, तर फिफ्थ ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये जम्प केल्यानंतर सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज होईल, फिफ्थ मधून, फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करायला पाहिजे ना, रिलीज व्हायला आतच यावं लागतो, बाहेर तर जाऊन चालणार नाही एनर्जी रिलीज व्हायला. त्याच्यामुळे समजा फिफ्थ ऑर्बिट मध्ये असेल तर तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये यावा लागेल, म्हणजे सध्या 2n ऑर्बिट मध्ये असेल तर 2n मधून काय होणार आहे, 2n मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जर जम्प घेतला तर एनर्जी रिलीज होते 204 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे लक्षात आलं, ही एक इन्फॉर्मेशन दिली. आणि त्याचबरोबर 2n मधून, समजा 2n मधून n ऑर्बिट मध्ये जम्प केला, म्हणजे सिक्स ऑर्बिट मध्ये सपोज असेल, तर त्याच्यावरून थर्ड ऑर्बिट मध्ये जर जम्प केला तर 40.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी एवढी लिबरेट होते. तर ती एन ची व्हॅल्यू किती असेल, झेड ची व्हॅल्यू किती असेल आणि ई1 किती असेल हे काढायचं. आता एनर्जी रिलीजचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ना, डेल्टा ईचा फॉर्म्युला 13.6 इन ब्रॅकेट 1/13.6 झेड स्क्वेअर, 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p² -1/n². आता लक्षात घ्या, हे जे प्रॉब्लेम आहेत, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला कळत नसतील किंवा थोडेशी अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येत असेल, तर हे प्रॉब्लेम ऍक्च्युअली खूप इझी आहेत. हे काय करा, याचे लेक्चर्स ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत युट्यूबवर, हे देखील लेक्चर युट्यूबवर अपलोड होईल, हे रिपीटेडली बघा ठीक आहे, जेणेकरून हा टॉपिक लक्षात घ्या, खूप इझी आहे. याच्यातले नीट किंवा मेन्स मध्ये जे काही प्रॉब्लेम येतील, सीईटी मध्ये जे काही प्रॉब्लेम येतील, ते अजिबात घालवायचे नाहीत याचे मार्क्स. याचे मार्क्स डेफिनेटली 100% जे काय ते मिळालेच पाहिजे, कारण इथंच तर मार्क मिळू शकतात, इथंच मार्क घालवले तर बाकीकडे मार्क कसे मिळवणार तुम्ही. त्याच्यामुळं
जे काय डाउट असतील ते रिपीट रिपीट व्हिडिओ बघा, एक दोन वेळा तीन वेळा व्हिडिओ रिपीटेड बघा, आणि मग त्याच्यामध्ये जर काही डाउट असले तर डाउट विचारा, परंतु चॅप्टरचं परफेक्ट प्रिपरेशन करा. ओके, तर एनर्जी रिलीज व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम यंथ ऑर्बिट टू द पीथ ऑर्बिट नेक्स्ट ऑर्बिट टू द प्रीवियस ऑर्बिट किती असते, 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p² - 1/n². आता बघा, इथं दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत, ही एक कंडिशन आहे आणि ही एक कंडिशन आहे, म्हणजे दोन इक्वेशन तयार होतील. सुरुवातीला एनर्जी किती रिलीज होते, 204 इज इक्वल टू 13.6, झेड माहिती नाही आपल्याला. ओके, कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करतोय, कितव्या ऑर्बिट मधून कितव्या ऑर्बिट मध्ये जम्प करतोय, 2n2 फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे 1/1² - 1/2n² ओके, सो फर्स्ट इक्वेशन होणार तुमचं 204 इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/1 - 1/4n². सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड जी इन्फॉर्मेशन दिले, 2n मधून n मध्ये जम्प करतोय, त्यावेळी एनर्जी रिलीज होते 40.8. सो 40.8 इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/, आता प्रिव्हियस ऑर्बिट कुठली येणार बघा, 2n, आउटर ऑर्बिट कुठली, सॉरी आउटर ऑर्बिट 2n येणार, आणि इनर ऑर्बिट म्हणजे p किती येणार आहे, n येणार आहे. सो 1/n² - 1/2n² म्हणजे 4n². इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का, लक्षात आलं का बघा हे जरा व्यवस्थित, असे आपले दोन इक्वेशन्स तयार होणार आहेत. आता टू इक्वेशन टू अननोन, हे इक्वेशन फक्त आपल्याला सॉल्व करावे लागतील, टू इक्वेशन्स अँड टू अननोन. ओके, तर क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, हायड्रोजन लाईक ऍटम आहे, सध्या इलेक्ट्रॉन 2n या ऑर्बिट मध्ये आहे, त्यानं फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प केला तर 204 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लिबरेट होते, आणि 2n मधून n मध्ये जम्प केल्यानंतर 40.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लिबरेट होते असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. तर ते n आणि z किती असेल असा क्वेश्चन आहे. तर आपल्याला एनर्जी रिलीजचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, एनर्जी रिलीज लाईक दिस, डेल्टा इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p² - 1/n². ओके, आणि याच्यावरून दोन इक्वेशन तयार झाले. आता काय करूया, या दोन इक्वेशनचं डायरेक्ट डिव्हिजन करूया, म्हणजे झेड स्क्वेअर कॅन्सल आउट होईल आणि फक्त यांचं इक्वेशन मिळेल. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं तर 204 डिवायडेड बाय 40.8 इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर कॅन्सल होईल. इक्वेशन मध्ये 1 मध्ये एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, इथं 4n² - 1 होणार ना, 4n² - 1 डिवायडेड बाय 4n² ही होणार फर्स्ट इक्वेशन, बरोबर आहे ना, फर्स्ट इक्वेशनचा न्यूमरेटर 4n² - 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 4n², आणि याच 4n² - n² डिवायडेड बाय 4n² - n² डिवायडेड बाय याचं मल्टिप्लिकेशन होणार ना, किती होणार, 4n⁴ होणार, हे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. तर इथं 4n² - 4n² डिनॉमिनेटरचं कॅन्सल होईल आणि काय राहणार बघा, इथं आता 4n² - 4n² डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला, हा 4n² कॅन्सल, इथं 4 आणि n² कॅन्सल झाला. आता याच्यातला n² वर येईल, इन ब्रॅकेट 4n² - 1 डिवायडेड बाय 4n² - n² परत याच्यातला n² जर कॉमन काढला तर इथं 4 - 1 डिनॉमिनेटरचा n² कॉमन काढला तर 4 - 1 राहणार आणि n² कॅन्सल होणार. सो 4n² - 1 डिवायडेड बाय 4 - 1 म्हणजे, किंवा 4n² - n² म्हणजे 3n² ना, आणि n² कॅन्सल म्हणजे इथं 3 राहणार. आता 204 डिवायडेड बाय 40 म्हणजे हे किती येतं, 5 times येतं एक्झॅक्टली, बरोबर आहे ना, 5 times. सो 5 × 3 = 15 इज इक्वल टू 4n² - 1. सो 16 इज इक्वल टू 4n²
16 is equal to 4 n square. So n square is equal to 4 nr. Okay, 4 ने divide केलं, n square is equal to 4 and therefore n is equal to काय येणार आहे 2. Okay, so n is equal to 2 nr आहे n ची value. बरोबर आहे ना, n is equal to 2. तर n is equal to 2 आलेला आहे आपला, आता म्हणजे तो कितव्या ऑर्बिट मध्ये फिरत असणार आहे सांगा, कितव्या ऑर्बिट मध्ये फिरत असणार, फोर्थ ऑर्बिट मध्ये फिरत असणार, फोर्थ ऑर्बिट. ओके, फोर्थ ऑर्बिट मध्ये फिरत असणार आहे, कारण 2n ऑर्बिट मध्ये फिरतोय असलेले आपण n ची व्हॅल्यू काढली, तर n ची व्हॅल्यू मिळाली. आता z ची व्हॅल्यू काढण्यासाठी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये प्लेस करूया. ओके, सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस केलं n ची व्हॅल्यू, तर 204 इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/1 मायनस 1/4 n स्क्वेअर, म्हणजे 1/ किती होणार, 16 होणार, 1/16. ओके, सो 204 डिवाइडेड बाय 13.6 इज इक्वल टू झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 16 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 15 डिवाइडेड बाय 16 होणार. ओके, 204 डिवाइडेड बाय 13.6 किती येते, 204 डिवाइडेड बाय 13.6 एक्झॅक्टली 15 येते. 15 इज इक्वल टू झेड स्क्वेअर 15/16. 15 गेट कॅन्सल, सो 16 इज इक्वल टू झेड स्क्वेअर, सो झेड इज इक्वल टू 4 असणार आहे, झेड इज इक्वल टू 4. ओके, म्हणजे अशा प्रकारे एन आणि झेडच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता त्यांनी एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट काढायला सांगितलंय ऑफ दॅट ऍटम, दॅट हायड्रोजन लाईक ऍटम. आता एनर्जी इन एनथ ऑर्बिट ऑफ एनी ऍटमचा फॉर्म्युला माहिती आहे ना, मायनस 13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. सो फर्स्ट ऑर्बिट मध्ये मायनस 13.6 झेड स्क्वेअर दॅट इज 16 डिवायडेड बाय 1, फर्स्ट मध्येच काढायला सांगितलंय, सो 16 टाइम्स होणार आहे 13.6. सो 217.6 मायनस 217.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दॅट इज द आन्सर. प्रॉब्लेम लक्षात आला का बघा, याच प्रॉब्लेम मध्ये आणखी एक गोष्ट विचारली आहे, ती फोर्थ थिंग आपण विसरलो. फोर्थ काय बघा, तर मिनिमम एनर्जी आता एक्साइटेड स्टेट मध्ये सध्या असताना, ज्या काय एक्साइटेड स्टेट मध्ये आहे तिथून आतमध्ये जम्प केला तर मिनिमम एनर्जी किती लिबरेट होणार, हा देखील क्वेश्चन आहे. मिनिमम हे बघा, मॅक्सिमम कधी एनर्जी इमिट करतो, ज्यावेळी त्या आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी मॅक्सिमम एनर्जी लिबरेट करतो. आणि मिनिमम एनर्जी लिबरेट करायचं असेल तर काय करावं लागेल, त्या यंथ म्हणजे जे काय ऑर्बिट असेल त्याच्या आतल्या ऑर्बिट मध्ये जम्प करावं लागेल. लक्षात येत आहे, हे बघा या पद्धतीने नंबर ऑफ ऑर्बिट्स असतील. सध्या इलेक्ट्रॉन इथं आहे समजा, तर इथून ज्यावेळी फर्स्ट ऑर्बिट मध्ये नेहमी जम्प करतो ना, हे नेहमी लक्षात ठेवायचं, फर्स्ट मध्ये जम्प करणार ना त्यावेळी डेल्टा ई काय असतं, मॅक्सिमम असतं, मॅक्सिमम एनर्जी लिबरेट होते. आणि त्या ऑर्बिट मधून लगतच्या ऑर्बिट मध्ये, लगतच्या आतल्या ऑर्बिट मध्ये जर जम्प केला तर काय होते, मिनिमम एनर्जी लिबरेट होते.
तर या क्वेश्चन मध्ये तो देखील एक क्वेश्चन विचारलाय की मिनिमम एनर्जी किती लिबरेट होणार या केस मध्ये, असं पण क्वेश्चन आहे. तर मी आता इथे आपली किती आली, सध्या तो 2n मध्ये आहे ना, 2n म्हणजे किती येणार, 4 येणार. सध्या तो फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय. सध्या तो फोर्थ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय आणि मिनिमम एनर्जी लिबरेट करण्यासाठी त्याला काय करावं लागेल, कुठून कुठे जंप करावं लागेल, फोर्थ मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जंप करावं लागेल. ठीक आहे, मग फोर्थ मधून थर्ड मध्ये जंप केल्यानंतर किती एनर्जी लिबरेट होणार, नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू -13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p² -1/n². -13.6 झेड ची व्हॅल्यू आपली 4 आली होती, इंटू म्हणजे 16 होणार, इन ब्रॅकेट 1/p² म्हणजे इनर ऑर्बिटचा नंबर, त्याचा स्क्वेअर करून डायरेक्ट लिहितो 9, -1/16 सॉरी प्लस प्लस साईन असतं डेल्टा ईला. सो 13.6 इंटू 16 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, 16 × 1 = 16, 9 × 1 = 9, 16 - 9 म्हणजे किती होणार, 7 / 9 × 16, 16 गेट कॅन्सल अँड देअर फोर 13.6 × 7 / 9 एवढी मिनिमम एनर्जी लिबरेट होणार. सो 10.58. सो एनर्जी रिलीज्ड, दिस इज मिनिमम, 10.58 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी रिलीज होणार. हे लक्षात आलं का बघा. सो वन मोर सिमिलर क्वेश्चन, असा आणखी एक सिमिलर क्वेश्चन आहे, तो देखील सॉल्व करूया. देर इज अ वन्स अगेन हायड्रोजन लाईक ऍटम, असाच सिमिलर क्वेश्चन आहे. ओके, देर इज अ हायड्रोजन लाईक ऍटम, ऍटोमिक नंबर झेड इज इन हायर एक्साइटेड स्टेट ऑफ क्वांटम नंबर एन, सध्या तो एन मध्ये आहे, क्वांटम नंबर एन म्हणजे एन तो ऑर्बिट मध्येच सध्या आहे तो. ओके, इट कॅन इमिट 2 फोटॉन्स ऑफ एनर्जीज 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 17 इलेक्ट्रॉन व्होल्ट व्हेन इट मेक ट्रान्झिशन टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट. बघा, यंथ मधून फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये जंप करतोय असं दिलंय, आणि त्यावेळी काय होतं, 2 फोटॉन इमिट होतात, 10.20 आणि 17 इलेक्ट्रॉन व्होल्टचे. म्हणजे थोडक्यात एकूण एनर्जी किती लिबरेट होणार, 27.20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज द फर्स्ट इन्फॉर्मेशन. बघा पुन्हा एकदा काय दिलंय क्वेश्चन मध्ये, देर इज अ हायड्रोजन लाईक ऍटम हॅव्हिंग ऍटोमिक नंबर झेड. ओके, सो इनिशियली इट इज इन यंथ ऑर्बिट, यंथ ऑर्बिट मध्ये सध्या रिव्हॉल्व होतोय अँड इट जम्प्स टू द, इट मेक ट्रान्झिशन टू द फर्स्ट एक्साइटेड स्टेट अँड ड्युरिंग दिस प्रोसेस 2 फोटॉन्स आर इमिटेड, म्हणजे एकूण एनर्जी एवढी लिबरेट होणार आहे 27.20. When it make transition to first excited state, okay, झालं, this is over, but emits photon of energy 4.25 and 5.95 when it makes transition to second excited state. म्हणजे त्याच ऑर्बिट मधून, त्याच यंथ ऑर्बिट मधून आता जर तो सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जंप केला सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जंप केला तर पुन्हा 2 फोटॉन इमिट करतो, 2 फोटॉन म्हणजे 2 जंप होत असाव्या त्याच्या, कारण एका जंपला 1 फोटॉन इमिट होतो. सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जंप केलाय तर इमिट्स फोटॉन ऑफ एनर्जी 4.25 अँड 5.95 चे 2 फोटॉन इमिट करतो, म्हणजे किती एकूण एनर्जी लिबरेट करणार आहे, 10.20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो दिस इज द इन्फॉर्मेशन गिव्हन, डिटरमाइन झेड अँड एन. आता प्रॉब्लेम न सॉल्व करता अंदाजे आन्सर किती येणार ते जरासं थोडंसं बघूया.
आता ही जर इन्फॉर्मेशन बघितली तो सेकंड एक्साइटेड स्टेट मध्ये जंप केल्यानंतर सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे कितवा ऑर्बिट रे सांगा. थर्ड ऑर्बिट मध्ये जंप केल्यावर 2 फोटॉन बाहेर टाकतोय ना. 2 फोटॉन बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 2 जंप घ्यावे लागतील. ओके कमीत कमी 2 जंप म्हणजे तो फोर्थ ऑर्बिट मध्ये नसला पाहिजे, फोर्थच्या पण बाहेर असला पाहिजे. कारण फोर्थ मध्ये जर असेल लक्षात घ्या तर काय होणार, फोर्थ मधून थर्ड मध्ये एकच जंप होऊ शकतो आणि एकच फोटॉन इमिट होऊ शकतो. ठीक आहे बरोबर. म्हणजे तो फिफ्थ किंवा त्याच्या बाहेर असला पाहिजे. याच्यावरून हे लॉजिक लक्षात येते का बघा, फिफ्थ किंवा त्याच्या बाहेरच असला पाहिजे इलेक्ट्रॉन. कारण फिफ्थ मध्ये असला तर फिफ्थ मधून फोर्थ मध्ये आणि फोर्थ मधून थर्ड मध्ये जंप करून 2 फोटॉन इमिट करू शकतो. किंवा सिक्स मध्ये असला तरी देखील 2 फोटॉन इमिट करू शकतो, म्हणजे सिक्स मधून डायरेक्ट फोर्थ मध्ये आणि फोर्थ मधून थर्ड मध्ये. म्हणजे याचं जे यनचं आन्सर आहे ना, यनचं आन्सर ते 5 किंवा 5 पेक्षा जास्त असलं पाहिजे. हे पण थोडंसं लॉजिक लावायचा प्रयत्न करा. ओके आता हे सॉल्व्ह कसं करायचं आहे, 2 इक्वेशन तयार करायचे आहेत. हे बघा आता यंथ ऑर्बिट टू द फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे काय येतं, सेकंड ऑर्बिट. यंथ ऑर्बिट टू द सेकंड ऑर्बिट जंप केल्यानंतर काय होणार आहे, 27.20 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लिबरेट होणार. आणि यंथ मधून थर्ड ऑर्बिट मध्ये जंप केला, सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिट मध्ये जंप केला तर एवढी एनर्जी लिबरेट होते. ओके तर झेड आणि यांचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग अशीला सांगितलेलं लॉजिक लक्षात आलं का बघा, एनर्जी कधी इमिट होते, ज्यावेळी इलेक्ट्रॉन जंप करतो त्यावेळी एखाद्या आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये. आता एका जंपला नेहमी एकच फोटॉन इमिट होतो हे नेहमी लक्षात ठेवा. इथं 2 फोटॉन इमिट होत आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला पाहिजे, हे 2 जंप त्या इलेक्ट्रॉनच्या झालेल्याच असल्या पाहिजेत. आता सेकंड ऑर्बिट मध्ये जंप करून करत असताना 2 फोटॉन इमिट होत असेल तर तो फोर्थ किंवा फोर्थच्या बाहेर असला पाहिजे. आणि थर्ड ऑर्बिट मध्ये जंप करून 2 फोटॉन बाहेर पडत असेल तर तो फिफ्थ किंवा फिफ्थच्या बाहेर असला पाहिजे. हे लक्षात ठेवा, 2 जंप म्हणजे त्याच्या बाहेर 2 ऑर्बिट डेफिनेटली असल्याच पाहिजेत. एक असून चालणार नाही, कारण एकच असेल तर काय होणार आहे, एकच इलेक्ट्रॉन इमिट होणार, सॉरी एकच फोटॉन इमिट होणार. नेहमी लक्षात ठेवा, एक जंप इलेक्ट्रॉन ने घेतला तर एक जंप घेणार म्हणजे आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये येणार, त्या 2 ऑर्बिटच्या एनर्जी डिफरन्स एवढी एनर्जी काय होणार आहे, तिथं लिबरेट होणार आहे. आणि एका जंपला एकच फोटॉन इमिट होतो लक्षात घ्या. आता इथं 2 इक्वेशन तयार करूया. सुरुवातीला फॉर्म्युला, डेल्टा इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1/p² मायनस 1/n². सो देअर फोर इट इज 13.6. फर्स्ट इक्वेशन येणार 27.20 इज इक्वल टू 13.6 इन ब्रॅकेट 1/n टू द सेकंड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिट ना, याचा सेकंडचा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 1/n². ओके सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड 10.20 इमिट केलेला आहे, 13.6 when it jumps to the third orbit from nth orbit. Okay, division sorry z square lehaycha rahile itha z square. theek hai, so these are the 2 equations. Ata kay karuya, 2 equations cha division karuya. Equation 1/2, so 27.20 divided by 10.2. okay, इज इक्वल टू 13.6 z² कॅन्सल. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनच न्युमरेटर येतो, n² - 1 / 4n² / 9 / n². ओके आता 27.20 / 10.2
जे आहे याची वैल्यू येते 2.666। चला थ्री ने डिवाइड करूया ना, थ्री ने डिवाइड करूया बेस्ट वे। एन स्क्वेअर मायनस फोर, सॉरी एन स्क्वेअर मायनस फोर, एन स्क्वेअर मायनस फोर आणि एन स्क्वेअर मायनस नाईन, करेक्ट। थ्री ने डिवाइड केलं तर डेसिमल पॉइंट काढून टाकला तर 34। थ्री ने डिवाइड होत नाही ना, सॉरी फोर ने डिवाइड करूया, फोर ने। You let it be as it is. Okay. तर 27.20 डिवाइडेड बाय 10.2 इज इक्वल टू, इथं एन स्क्वेअर डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल, नाईन न्यूमरेटरला नेऊया, नाईन इन ब्रॅकेट एन स्क्वेअर मायनस फोर डिवाइडेड बाय फोर डिनॉमिनेटरला येणार, फोर इन ब्रॅकेट एन स्क्वेअर मायनस नाईन, ओके। आणि या टर्म्स आर एच एसला नेऊया, त्याच्यामुळे आता काय होणार आहे, एन स्क्वेअर बाय फोर डिवाइडेड बाय एन स्क्वेअर मायनस फोर डिवाइडेड बाय एन स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल टू फोर इंटू 27.20 डिवाइडेड बाय नाईन इंटू 10.20। ओके, हे कॅल्क्युलेशन किती येते बघूया, वन ट्वेंटी थ्री पॉइंट थ्री झिरो सिक्स, एन स्क्वेअर मायनस फोर डिवाइडेड बाय एन स्क्वेअर मायनस नाईन इट इज 123 अप्रॉक्सिमेटली 123.3। ओके, सो एन स्क्वेअर मायनस फोर इज इक्वल टू 123.3 एन स्क्वेअर मायनस नाईन इंटू 123.3। हे जरा कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, हा सॉरी हे 1.185 येतं, सॉरी 1.185। This is 1.185 येतं, सॉरी 1.185। ओके, सो 1.185 एन स्क्वेअर मायनस नाईन इंटू 1.185। ओके, हे कॅल्क्युलेशन करा आणि एनची व्हॅल्यू याच्यावरून जर कॅल्क्युलेशन केलं तर एनची व्हॅल्यू येते 6, एन इज इक्वल टू 6। ओके, हे जरा कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्क ऍज अ होमवर्क करून बघा, एनची व्हॅल्यू 6 येते आणि आलेली एनची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर झेडची व्हॅल्यू येते, झेड इज इक्वल टू 3।
अशा प्रकारे एन आणि झेड ची व्हॅल्यू काढावी लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. ओके okay?